ही वीडियो तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, खाली लाल रंगामध्ये असणाऱ्या सबस्क्राइब बटणावर क्लिक करून साइडच्या बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळत राहतील। सात सेवेची थाप कौतुकाची, क्षण कौतुकाचा तथा स्नेहाचा, सन्मान विद्यार्थीभिमुख व्यक्तिमत्वांचा। विद्यार्थीभिमुख, सुंदर विचारातून साकारलेली सुंदर संकल्पना असंच काहीसं म्हणावं लागेल। आज ताग आहेत असं वाटत नाही की अशी ही कौतुकाची थाप कोणाच्या पाठीवर पडली असावी, पण पाठीवर कौतुकाची कधी न पडणारी ती थाप पडली। CITU प्रणीत आश्रमशा शिक्षक संघटना प्रकल्प जव्हारतर्फे क्षण कौतुकाचा तथा स्नेहाचा या सोहळ्यांतर्गत विद्यार्थीभिमुख व्यक्तिमत्वांच्या सन्मानासाठी हे प्रथमच पाऊल उचललं गेलं। 1972 स्थापित आश्रमशाळांनी आतापर्यंत अनेक चढ उतार बघितले, सारवलेले भिंती, त्या ISO नामांकित शाळेचा प्रवास कित्येक शिक्षकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्याचं प्रफुल्लित भाग बनवला। याच आश्रमशाळांनी कित्येक रत्न देशाला दिले। याच आश्रमशाळांमधून निघून कोणी डॉक्टर झाले, वकील झाले, ऋणानुबंध म्हणून शिक्षक झाले, एवढंच नाही तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून IAS IPS झाले, पण हे सगळं सहज झाले का? नाही। दगडाला आकार दिल्याशिवाय मूर्ती घडत नसते, पण नेहमीच सुंदर मूर्ती घडवणारा पडद्याच्या मागे राहतो। त्यात आश्चर्य मुळीच नाही। उत्तम पिढी घडवली म्हणून आजपर्यंत कधी कौतुकाची थाप त्या गुरूंच्या पाठीवर कोणी दिली नाही। एवढंच नाही तर आश्रमशाळेमध्ये जबाबदारीवर खरे उतरणारे अनेक घटक आहेत। मग तो वर्ग साफ करणारा शिपाई का नसो, तिथे राहणाऱ्या हजारो मुलांचं पोट भरणारा उत्तम स्वयंपाकी का नसो, आश्रमशाळेमध्ये मुलांचं संरक्षण व्हावं म्हणून गेटवर रात्रभर पहारा देणारा तो रक्षण करणारा का नसो, कधीच कोणी त्यांच्या कामाप्रती त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली नाही। पण CITU प्रणीत आश्रमशाळा शिक्षक संघटना प्रकल्प जव्हारने ते करून दाखवलं। मूनलाईट हॉटेल वाडा येथे हा सन्मान सोहळा संपन्न झाला। मित्रांनो, ह्या उपक्रमाच्या बॅनरकडे पाहिला असता आपल्या लक्षात येईल, सात सेवेची थाप कौतुकाची, क्षण कौतुकाचा तथा स्नेहाचा, सन्मान विद्यार्थीभिमुख व्यक्तिमत्वांचा। आपण आदर्श नावाचा शब्दप्रयोग पाहिला असेल, परंतु आम्ही आदर्श नव्हे, आमच्या भिंतीवर असणारे महापुरुष खरे आदर्श आहेत, आम्ही त्यांच्या अनुयायी आहोत। आणि म्हणून त्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निगडीत विद्यार्थीभिमुख काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आम्ही हा सन्मान सोहळा आयोजित केला आहे। आणि या सन्मान सोहळ्याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आपण सांगू इच्छितो, तो या उपक्रमाचं सर्वात महत्वाचं लक्षण आहे, ते म्हणजे कोणत्याही कर्मचाऱ्याचा प्रस्ताव न मागवता केवळ त्याची विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली भूमिका, सहकाऱ्यांप्रती त्याची असलेली वागण्याची पद्धत आणि त्याचं सहकाऱ्यांप्रती असलेलं वागण्याचं लक्षण, ह्या सगळ्या गुणांना आणि त्याच्या खरोखर त्याच्या वागण्यातून आजपर्यंत विद्यार्थ्यांनी घेतलेला आदर्श आणि ज्या ठिकाणी हे निकष आम्हाला कमी पडले त्या ठिकाणी आम्ही तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधून ही नावं गेली 15 दिवसाच्या अथक मेहनतीने कार्यकारिणीच्या आमचे अध्यक्ष दिगंबरजी वरपत्के सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या चमून ह्या कार्यकारिणीने ही नावं निश्चित केली आणि तो क्षण आज या ठिकाणी येऊन पोहोचलाय। या 23 जणांच्या गुरुजनांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। एकदा जोरदार टाळ्या त्या 23 गुरुजनांसाठी। आकर्षक असं हे स्मृतिचिन्ह देऊन आपण या सगळ्या गुणीजनांचा सन्मान करत आहोत। श्रीयुत
बी आर पवार दादा यांचा या ठिकाणी विद्यार्थी विमुख बहुउद्देशीय कर्मचारी सन्मान करत आहोत। या संपन्न सोहळ्यात आमदार सुनील भुसारा, महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य भक्ती वल्टे, पंचायत समिति उपाध्यक्ष अमोल पाटील, माजीवाड़ा पंचायत समिति अध्यक्ष योगेश गवा, नगरसेवक संदीप पवार, सामाजिक कार्यकर्ते युवराज ठाकरे, पत्रकार निहेश गायकवाड़, सचिन भोईर यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते। राजेश पाटील यांच्या सूत्रसंचालनाने सावित्रीमाई फुले सभागृह शब्दांनी कानमंत्रित झाला।